जरीबटका पुलिस स्टेशन की हद में बलात्कार की घटना सामने आई है। आरोपी ने पीड़ित लड़की को जबरदस्ती गाड़ी पे बिठाकर सुनसान जगह ले जाकर यह घिनौना काम किया है। इस घटना में जरीबटका पुलिस ने दो आरोपी को गिरफ्तार किया है। जरीबटका पुलिस स्टेशन की हद में हुए बलात्कार की घटना में पुलिस ने कार्रवाई करते हुए 21 वर्षीय आरोपी शमशाद उर्फ सैम रफीक अंसारी और 21 वर्षीय बबलू उर्फ बब्बू मोहन कटवते को गिरफ्तार किया है। आरोपी जरीबटका परिसर में रहने वाला है। बताया जा रहा है कि घटना के दिन पीड़ित लड़की अपने सहेली के इंतजार में सेंट मार्टिन चर्च के पास इंतजार कर रही थी, तभी आरोपी दुपहिया वाहन पर आए और उन्होंने पीड़िता को जबरदस्ती अपने गाड़ी पर बिठाकर ले गए, जिसके बाद गोरेवाड़ा परिसर में ले जाकर उसके साथ घिनौना काम किया। आणि त्यांनी अशी माहिती दिली की त्यांच्या मुलीला, त्यांची मुलगी ही तिच्या मैत्रिणीकडे जात असताना दोन अनोळखी इसमांनी पल्सर मोटरसायकलवरून जबरीने तिला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून तिला घेऊन गेले आणि तिला जंगलात नेऊन तिच्यावरती शारीरिक अत्याचार केले अशा स्वरूपाची हकीकत ते सांगत असल्याने त्या घटनेचं गांभीर्य ओळखून मी ताबडतोब आमचे DCP साहेब श्री निलोत्पल सरांशी फोनवरनं त्यांना माहिती दिली। त्यांनी तात्काळ त्या गोष्टीची कॉग्निझन्स घेऊन ताबडतोब गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत कळवले, परंतु त्या दरम्यान त्या पीडित मुलीशी चर्चा करून तिच्याकडून माहिती घेतली असता त्या मुलीला घेऊन ज्या ठिकाणावरून घेऊन गेले आणि ज्या ठिकाणी घेऊन गेले अशा ठिकाणची माहिती प्राप्त करून मी आमच्या पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे जे अधिकारी आणि पोलीस अंमलदार आहे यांना तात्काळ त्या आरोपींच्या शोधकामी रवाना केले। त्यावेळेस त्यांनी CCTV फुटेजची पाहणी करून त्यामध्ये त्यांना दोन अनोळखी इसम आणि त्यांची मोटरसायकल हे त्या मुलीला घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले। त्या फुटेजचा आधार घेऊन आमच्या DB स्टाफने अतिशय वेगात त्याचा तपास केला आणि त्यावरून त्या फुटेजवरनं मोटरसायकल क्रमांक मिळवला। त्या मोटरसायकल क्रमांकावरनं परत काही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्या आरोपींना आयडेंटिफाय केलं आणि केवळ 4 तासामध्ये अतिशय गंभीर गुन्ह्यातील या दोनही आरोपींना आमच्या DB स्टाफने जेरबंद केलं। त्या दरम्यान गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोक्सो अंतर्गत आणि IPC 376 वेगवेगळ्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल आहे। दोन्ही आरोपी पोलीस कस्टडीमध्ये त्यांना घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे। सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून या गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही करत आहोत। इस घटना में पुलिस ने कार्रवाई करते हुए जल्द से जल्द आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। फिलहाल जरीबटका पुलिस आगे की जांच कर रही है। कैमरा पर्सन श्रीकांत के साथ प्रकाश सुंगलवार की न्यूज़ V24 नागपुर।